एक महत्त्वाची बातमी. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या राजकीय संघर्षात आता शरद पवारही उडी घेण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार राज्यांच्या अधिकारांचं हनन करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जींनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्यात चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. गरज भासल्यास शरद पवार बंगालमध्येही जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच देशातल्या इतर पक्षांच्या नेत्यांशीही याबाबत बैठक घेऊन ते चर्चा करणार आहेत. त्यामुळे आता भाजपचा सामना करण्यासाठी शरद पवार ममतांच्या मदतीला बंगालमध्ये जाणार का याकडे लक्ष लागलंय. इस विषय पर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जी की पार्टी तृणमूल काँग्रेस की और पवार साहब के बीच में बात हुई है. दिल्ली में अन्य दलों के नेताओं के साथ भी लेकर ये विषय पे चर्चा होगी और जरूरत पड़ी तो पवार साहब स्वयं ही ये वेस्ट बंगाल भी जाएंगे. भारतीय जनता पार्टी का ये रवैया कि चुनी हुई सरकारों के अधिकारों को छीनना, कहीं ना कहीं केंद्र सरकार का दुरुपयोग करके सरकारों को डिस्टेबलाइज करना, ये उचित नहीं है. निश्चित रूप से पवार साहब की ममता जी से और देश के अन्य नेताओं से बात हुई है और कुछ ना कुछ रणनीति बना के आगे काम किया जाएगा.